का? इथं राहू का? सुरू केलं का आपलं? कसे रे ये नाही हाते कॉल केला सुधीर सुधीर सरांनी कॉल केला जी नाही आणि जीने तिथे साप त्यांनी पाहिलं नाही म्हणतात तीन चार गुण साप असेल कॉल आहे कोणता साप आहे आता कॉल आहेत नीता मॅडम करतील तिथं थांबा मॅडम तिथं करू त्या सायकलपाशी येऊ पण शकता तिथं सायकल घ्या ना साईडला इथं घेऊ का साईडला घेऊ आपण कोण जागा मोकळी होती एकच मिनटा तो बघा बसलाय दिसत ना आहे थांबायला जायला तू किती पोंबाचा जोर धरत मावशी मागे गाडी करू ना पकडला पकडला बिन विषय रे तू मॅडम ने बघायला मराठीमध्ये तस्कर इंग्लिश मध्ये ट्रिंकेट स्नेक मात्र त्याला ओळखायचं कसं तुम्ही पहा त्याचं तोंड आहे ते हिरव्या कलरचं आहे आणि अंगावरती तुम्हाला दिसन हे जे काळे पट्टे काळे पांढरे पट्टे ते पूर्णपासून तोंडापर्यंत पाठीपर्यंत येतात आणि पाठीपर्यंत आल्यानंतर नाहीच येऊन पूर्णपणे हिरवी शिट्टी तुम्हाला दिसून येईल आणि दोन्ही साईडने ह्या काळ्या पट्ट्या ह्या तुम्हाला दिसून येतील ह्या साईडनी काळी पट्टी जाती ह्या साईडनी पण काळी पट्टी जाती हा आपल्या भागातील अतिशय गरीब साप आहे जास्त करून आपल्या मानवस्थेमध्ये सापडतो ह्याचे जे प्रमुख जे खाद्य आहे ते उंदीर आणि बेडूक आहे त्यामुळे आपल्या घरच्या आसपास जर साप निघाला तर कुणी मारायचं नाही जवळच्या प्राणीमित्रांना कॉल करायचा आणि नंबर जर नसेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला असतो त्या नंबरवरती कॉल करायचा आता काय झालेली आहे उन्हाचे दिवस चालू झालेले आहेत त्यामुळे काय करतात गरमीला साप गरम असल्यामुळे आपल्या घराच्या आसपास जे काही थंडावा आहे तिथले तिथं ओढले जातात त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची पुन्हा एकदा नाव ऐकून घ्या आपल्या भागातील बिनविषय जातीचा तस्कर साप तुम्ही पाहू शकता अतिशय गरीब आहे आता बिनविषारी म्हणून तुम्ही या सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका चिडल्यानंतर हे साखर करून आपल्या अंगावरती येतो प्लास्टिकची भरणी अरे हो बिन विषय आहे ना बरोबर आता